काठी मध्ये तोपायचं नाम हे करू आणि धीमीवर सगळं बांधायचं. त्याच्यात ठेपे घेत होते आम्ही पण ते खालो साक्षी सांगतो तेव्हा कोणाच्या पुढे मी असं चला चला खायचो काय केलं त्याच्यात जेवण नाही खायला फक्त मटर खाऊन मी पाणी केलं असं त्यांनी स्टार्टिंगला हे इंडियन म्हणून माहिती नव्हतं. आता आहे ना पण तुमच्याकडे सगळं आता माहिती आहे. नाही कागदपत्र आहे ना सगळं आता कागदपत्र आहे जे तुम्हाला सांगतो त्याची शरीराची पट्टी वगैरे इंडियन नाही हे इंडियात आहे म्हणून सरकार बी पक्का माहिती असा आम्हाला कवा जे हे वोट वगैरे चालू झालं ते पहिला चालू होतं वोट परंतु मला येथे आहे तर भारतामध्ये शेती कर्नाटकात मधून सरकारला आता माहिती नसेल. आता मतदार कार्ड आधार कार्ड सगळं आहे वोटिंग कार्ड आहे सगळं सगळं आहे रेशन कार्ड जाती प्रमाणपत्र नागरिकांचे सगळे आमचं ख्रिश्चन शिद्धी म्हणून सगळं येत आहे तिथं आम्हाला 3 महिने हे केलं. नेक्स्ट म्हणून हिमाचल मध्ये गाठले शिमला शिमला गाठल्यानंतर थोडं तिथे पण 3 महिने काय आम्हाला हे मार्गदर्शन दिलं. नंतर काय केलं त्यांनी त्यांना ते आमच्या बरोबर असलं कोच लोक आहे ना त्यांना थोडं कॉम्पिटिशन पडून आलं. आमची सिद्धी लोकांना मी करीन काय तू करीन म्हणायचं त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू झालं. नेक्स्ट काय केलं त्यांनी मग आम्हाला कॉम्पिटिशन करलं नाही त्या टाइमाला थोडं त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांचं तर एक नंबर वाटिकीच नाही असं केलं. आणि नेक्स्ट मग थोडी लोक कोच म्हणून असलं नाही ती देवता माणसासारखं काम करीत. आता रचना म्हणून सांगून धारवाडची बाई असली आमच्या बरोबर चांगली चांगली होती ती ती आम्हाला लई बरं करत होती. तिला ताबडतोब काढून टाकलं तर तिला कन्नड पण राहत होत आणि आम्ही कन्नड बोलायचं होतं. आम्ही दिल्लीला गेलो त्या टायमाला आम्हाला कन्नड सोडलं तर दुसरं आणि आमची भाषा सोडलं तर कुठलं भाषा नाही आमच्या लागलं. म्हणजे काय झालं हे जे आमचे सिद्धीचे लोक आहेत ना जेव्हा घटी पोस्टात पळायला बी जे बॉक्सिंगला बी वोट कुठल्या शकते म्हणजे ते जे बाकी धर्म मसाला जरा काय झालं असं जरा शौर्य असं माणूस लायकी वजन झालं त्याला खाली म्हणून जरा माघारी टाकून गेलं म्हणजे कमी होतो ह्याच्यामुळे बारीक पण जाते बघायला सर हेही पाठी पडायची पाहिजे. दिशाला तीच मुलं सगळी वापस येते तिकडे पास होणार तुमचं वय काय दादा आता माझं आता काय आता 50 आहे बघा तिकडे तरी पण असं राहायचं अजून बी मला अजून काय असं दिसत मला बघा मला अतिशय सुद्धा तरी असं करायला तुमचे म्हणजे जास्तीत जास्त किती जगतात लोक 100 वर जगतात 100 चुकून 90-80 आता या गावात मुस्लिम सिद्धी पण आहेत का या गावामध्ये नाही मुस्लिम सिद्धी गाव कुठे आहे मुस्लिम सिद्धी इथे अस्मगट म्हणून आहे अक्षरगट आहे सामराणी आहे परत हिंदू सिद्धी पण आहे हिंदू सिद्धी याला नेक्स्ट तुम्ही टाइम येताना आहे त्या टाइमाला तुम्हाला 2 दिवस राहिलं तर 1 दिवस राहिलं तर मी फर्स्ट तुम्हाला हिंदू सिद्धी दाखवतो. आता हे सगळं तुमचं युनियन सगळं आहे का सगळं एकत्र आहे हे चांगली गोष्ट एकच आहे. धर्म वगैरे महत्वाचं नाही आपलं धर्म वगैरे आमच्या घरामध्ये आमचं संघटन आहे आमचं जात एक मंत्र एक रूपावर आम्ही काम करायचं. तुमचा आता आमदार वगैरे व्हायला पाहिजे एखादा मगच हे तुमच्या सगळ्या समस्या आहेत ना चांगले आहेत का शांताराम शेताशिवाय दुसरं काय करते बडगी पार काय बनायचं नाही ते नागपूर तसायचं ते पण ते अडकवचं ते जंगलामध्ये आहे म्हणजे ते करा ते नाही म्हणजे ते सरकार बी आहे शेती नागपूर तोळायचं सोर बनायचं अखेर बी आहे पहिला प्रश्न वगैरे म्हटलं तर आमचं संस्कृतीच आहे ते गाणी पाहिजे आम्हाला
कारण दादा तुमच्या जे लोकगीत असतात ना आपली जुनी त्यामध्ये इतिहास असतो आपला. किती वर्ष तुम्ही कितीतरी वर्ष तुम्ही महाराष्ट्रात आहे म्हणजे कर्नाटकात आहात ठीक आहे ना. तुमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कधी शिवाजी महाराजांचा उल्लेख आला का? म्हटलं तर इथे कसं आहे म्हटलं तर शिवाजी महाराज बी आम्ही थोडं लईड नाही थोडं हे करतात वर्ल्ड लोक ह्यावेळी आत्ताच काय झालं म्हटलं कल्चर ही पादरी लोक ते शिवाजी म्हटलं तर हे तो मराठा त्यांच्याविषयी काय तुमच्याकडे बोललं जात शिवाजी म्हटलं तर काय बोलत नाही ते मराठा लोकांशी समज नाही आता झालं पूर्वी मग ते पूर्वी त्याला एक महान व्यक्ती पुरुष समाजाला काम केलेलं असं सिद्धी बरोबर त्यांचा कसा संबंध आला काय ते तुमच्या ह्याच्यात ते सिद्धी बरोबर संगोळे राय नाही त्याच्या बरोबर तेवढंच ते सिद्धी शेख सिद्धी त्याच्या बरोबर काम केलं तेवढंच.